नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया मशरूम मसाला। त्यासाठी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असे त्याची वरती सालं काढून घेतलेले आहेत आणि एकाची चार अशी फोडी करून घेतलेले आहेत। 2 कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, कांदा जितका बारीक चिरता येईल तेवढा पाहावा। दही घेतलेले आहे अर्धी वाटी, फ्रेश दही घ्यायचंय, आंबट दही घ्यायचं नाही। 7-8 काजू मी भिजवून वाटून घेतलेले आहेत मिक्सरला। 1 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। कोथिंबीर थोडीशी, 1 चमचा घरगुती मसाला, 1/2 चमचा हळद, गरम मसाला 1 चमचा, ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती पहा। होममेड आहे गरम मसाला। धने आणि जिरेची पूड मी एकत्र वाटून ठेवलेली आहे, त्यातली 1 चमचा मी घेतलेली आहे। रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा ठेचून घेतलेला आहे। मीठ चवीनुसार, कसुरी मेथी थोडीशी 1/2 चमचा एवढी, जिरं 1/2 चमचा आणि खडे मसाल्यामध्ये दालचिनीचे तुकडा 1, थोडीशी जावित्री घेतलेली अशी तोडून, 1 हिरवी वेलची, चक्रीफूल, 2 लवंग घेतलेले आणि 1 तेजपान, एवढंच खडे मसाल्यामध्ये घ्यायचंय। आणि आता 3 चमचे याला तेल लागेल, इतकं साहित्य याच्यासाठी लागणार आहे। कढईमध्ये पातेलं घेतलेलं म्हणजे खोलगट असं, त्यामध्ये मी तेल घालून घेते। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला, 3 चमचे घालून घेते। तेल गरम झालं तर त्यामध्ये सर्वप्रथम जिरं घालून घ्यायचंय, आलं आणि लसूण ठेचलेलं घालून घ्यायचंय, खडे मसाले घालून घ्यायचे, बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचाय। आता कांदा एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायचंय, लाल करायचं नाही पण गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित शिजवीत घालून घ्यायचंय कांदा शिजताना। मशरूमची भाजी झटपट अशी बनते आणि खूप टेस्टी होते, जशी हॉटेलला होते अशा पद्धतीने केली, जशी आपल्या हॉटेलला मशरूम मसाला मिळतो त्याच पद्धतीने होते आणि वेळही खूप कमी लागतो। जर भाज्या तुम्ही व्यवस्थित अगोदर कापून ठेवल्या तर पटापट होऊन जाते आणि मशरूम शिजायलाही वेळ लागत नाही। आता कांदा मस्त मऊसूत झालेला आहे, तर मसाले घालून घेऊया। धने जिरा पावडर 1 चमचा घेतलेली आहे, गरम मसाला घरगुती गरम मसाला आहे, काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी, हळद आहे 1/2 चमचा आणि 1 चमचा घरगुती मसाला। तर मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, मस्त अशी ही मशरूम मसाला रेसिपी आहे। तुम्ही ही नक्की बनवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांना सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका। टॅमॅटो प्युरी घालून घ्यायची, 1 टॅमॅटोची प्युरी बनवून घेतलेली, ती घाला। टॅमॅटोच्या बिया काढायच्या आणि मग टॅमॅटो वाटून घ्यायचं मिक्सरला प्युरी करताना, टॅमॅटोच्या बिया घ्यायच्या नाही। आता मस्त बघा कांदा पण शिजला आणि तेल पण सुटायला लागलं। आता थोडं गरम पाणी घालून घ्यायचंय आणि ग्रेव्ही शिजवून घ्यायची व्यवस्थित, अगदी 5 ते 7 मिनिटाला शिजवून घ्यायचे। पाणी गरमच घालायचंय, आता यावर झाकण ठेवायचंय आणि 5-7 मिनिटाला शिजव। आता ग्रेव्ही एकदा चेक करूया, मस्तचा ग्रेव्हीला रंग कसा मस्त आलेला आहे बघा। काजू पेस्ट घालून घ्यायची, काजू पेस्ट घातल्याने थोडासा ग्रेव्हीला रिच लुक येतो आणि टेस्ट पण छान लागते। बघा काजू पेस्ट घातल्यानंतर बघा ग्रेव्हीचा रंग बघा, अगदी मस्त अप्रतिम असा त्याला रंग आलेला आहे बघा। आता ह्यामध्ये दही घालून घ्यायचे, पण दही घालण्याच्या अगोदर गॅसची आग पूर्ण स्लो करून घ्यायची,
त्या दही घालायची. गॅसची आज पूर्ण स्लो करायची आहे आणि मगच दही घालायची आहे, नाहीतर दही फाटू शकते. आता मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचे. दही फाटणार नाही याची काळजी घ्यायची. दही आंबट घ्यायचं नाही, दही फ्रेश घ्यायचं. आणि ह्या ग्रेव्हीला दही पहिली लागते, म्हणून दही घालतानाही एक काळजी करायची की गॅसची आज पूर्ण स्लो करून मगच दही घालून घ्यायची. आता सगळी दही घातल्यानंतर भाजी मिक्स करून घेतलेली आहे. आता ह्याला झाकण ठेवायचंय आणि 2-3 मिनिटं उकळून घ्यायची आणि शिजवून घ्यायची. दही पण शिजवून घ्यायची. बघा मस्त दही पण शिजली. आता यावर मशरूम घालून घ्यायचं. बघा ग्रेव्ही किती मस्त झालेली आहे. बघा दही, काजूची पेस्ट, सगळी मस्त भाजी ग्रेव्ही मध्ये मिक्स झालेली आहे. आता मशरूम घालून घेऊ. मशरूम घातल्यानंतर फक्त 1-10 मिनिटं एवढी मध्यम आचेवर भाजी फक्त झाकून टाकून ठेवू, शिजवून घ्यायची. मशरूम हे सॉफ्ट असतात त्यामुळे ते शिजायला जास्त वेळ घेत नाही. अशा प्रकारे आपला हा मशरूम मसाला तयार होत आहे. तुम्ही पण नक्की बनवा आणि असेच बनवून बघा आणि मला कमेंट्स करून पण सांगा कसे झाले ते. आता यावर झाकण ठेवायचंय आणि मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं. पाणी घालायचं नाही कारण मशरूम मसाला आपोआप पाणी सुटत. 10 मिनिटं झालेली आहे. आता बघूया. बघा किती मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे. बघा आणि मशरूमचं पण भरपूर पाणी सुटलेलं आहे. बघा आणि मशरूम आता हे शिजलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊया. आता कसुरी मेथी घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालूया वरून बारीक चिरलेली. आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.